नमस्कार. आज आपण अजून एक कार्यक्रम या श्रद्धांजली सभेनंतर घेतो आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वर्गीय वैद्य पदेशास्त्री यांच्या स्मृती व्याख्यानाचं आज आपण आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम नवीनच सुरू झालेलं जे हेमलंबी नाम संवत्सर आहे, 2 दिवसापूर्वी सुरू झालेलं, तर त्या नूतन वर्षाकरता म्हणून मी सगळ्यांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देते. आणि आज आपण थोड्याशा भावूक रीतीनं या कार्यक्रमाला जी सुरुवात केली आहे तिथून पुढेच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या संस्थेच्या महाविद्यालयामध्ये आपण दरवर्षी 3 व्याख्यान स्मृती व्याख्यानं जी आहे ती आयोजित करत असतो. त्याच्यामध्ये एक जे आहे ते श्रीरामजी शर्मा स्मृती व्याख्यान, दुसरं जे आहे ते पदेशास्त्री स्मृती व्याख्यान आणि तिसरं श्रीमंत नानासाहेब पुराणिक स्मृती व्याख्यान. त्यामधलं दुसरं पुष्प म्हणजेच पदेशास्त्री स्मृती व्याख्यान आज आपण आयोजित केलेलं आहे आणि ते पुष्प आज आपण गुंफणार आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्याला जे मान्यवर लाभलेले आहेत त्या सर्वांना मी अशी विनंती करते की त्यांनी धन्वंतरी पूजन पदेशास्त्रींच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी म्हणून पूजास्थानाकडे यावं. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय सातपुते सर यांना मी विनंती करते की आजचे प्रमुख वक्ते वैद्य शैलेश नाडकर्णी सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आशानंद सावंत सर, या कार्यक्रमाचे संयोजक मुंबई वैद्य सभेचे वैद्य दीनानाथ उपाध्याय सर आणि आपल्या संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय वैद्य नाबर सर, या सर्वांना त्यांनी पूजास्थलाकडे येऊन पूजा करण्याची विनंती करावी. चक्रं जलौकां दधदमृतघटम् चारुदौर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिहृद्याम् शुकपरिविलासं मौलिमं भोजनेत्रम् ताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिन्द्रं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलं 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 श्रीधूतपापेश्वराय नमः. दीपप्रज्वलन आणि धन्वंतरीच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची आपण शुभारंभ करत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर आपले आसन ग्रहण करावं. माननीय सावंत सर, माननीय नाबर सर, माननीय नाडकर्णी सर, माननीय उपाध्याय सर आणि माननीय सातपुते सर कृपया व्यासपीठावर यावं. यानंतर मी सर्व प्रेक्षकांना आणि आयुर्वेद प्रेमींना विनंती करते की त्यांनी कृपया आपल्या जागेवर उभं राहावं धन्वंतरी स्तवनासाठी म्हणून. शंखं चक्रं जलौकां दधतमृतघटं चारुदौर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यान् शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोधोज्ज्वलाङ्गं कटितविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवनं प्रौढदावाग्निनीलम् प्रौढदावाग्निनीलं प्रौढदावाग्निनीलं.
धन्यवाद. आपल्या सर्वांना माहिती आहे की आजचा कार्यक्रम जो आहे तो मुंबई वैद्य सभा आणि आयुर्विद्या प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणूनच या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी वैद्य उपाध्याय सरांना विनंती करेल की त्यांनी मुंबई वैद्य सभेशी आपला थोडासा परिचय करून द्यावा. 1890 स्थापन झालेली ही मुंबई वैद्य सभा आयुर्वेदाला जे वैभव नाहीसं झालेलं होतं ते पुन्हा मिळवून देण्यासाठी म्हणून 1890 प्रयत्नशील आहे. तर सरांनी आपल्याला मुंबई वैद्य सभेचा थोडक्यात परिचय करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. मंच पर आसीन आज के प्रमुख वक्ता वैद्य शैलेश नाडकर्णी जी, नवर्षर नवर्षर हमारे नए विश्व सरकार वाह प्रिंसिपल, आप सभी विद्वान, ये हर वर्ष की बात है. हर वर्ष अपने मिलते हैं और हर वर्ष करते हैं. ये पदे शास्त्री जी के परिचय की कोई जरूरत नहीं है क्योंकि गए बार में पत्रिका आपके हाथ आई होगी. टोटल उसमें दिया हुआ उनका जीवन वृतांत है. ऐसे तपस्वी आदमी का इस वैद्य सभा को खड़ा करना और फिर वैद्यों को इकट्ठा करना और फिर घर का पैसा पूरा लगाना, पिताश्री जी ने जो कुछ दिया उसको भी आयुर्वेद के काम में लगा देना, एक अनुकूल उदाहरणीय प्रश्न है. 40,000 रुपये उस काल में 1907 में पिताश्री का शेयर मिला, वो सब आयुर्वेद में लगा दिया. कौन याद करेगा. लेकिन आयुर्वेद ऐसे महर्षि से आज जिंदा है. आयुर्वेद चल रहा है. आयुर्वेद उनको उदाहरण करता है. उसी परिप्रेक्ष्य में हम आज उनका पुण्य स्मरण करते हैं और उनको श्रद्धांजलि देते हैं. ये कहने की बात नहीं है. उस काल में गिरगांव में ही रहते थे वो. उनकी ससुराल पक्ष के लोग आयुर्वेद के दिग्गज पक्षधर थे. उनके पारिवारिक इतने पक्षधर तो नहीं थे, वो ज्योतिष के ही थे. तो ऐसे महान पुरुष ने 1907 में नासिक में बुलाकर सबको इकट्ठा किया और वहाँ अनेक शास्त्र चर्चा, संस्कृत, ज्योतिष, समोक, उसमें आयुर्वेद भी रहा. और फिर बुला लिया और एक दूसरा उसके बाद में 1908 में पनवेल में हुआ अधिवेशन. आगे प्रयाग में करने की उनकी इच्छा थी लेकिन ईश्वर के कुछ और ही मंजूर था. उनका नश्वर शरीर समाप्त हो गया और वो काम वहीं हो गया. उसके बाद से ये काम चलता रहा लेकिन धीरे धीरे चला. और अब तो सभी लोग जानते हैं. मैं निवेदन करना चाहूँगा कि दिल्ली में धन्वंतरी भवन जो अखिल भारतीय आयुर्वेद महासम्मेलन का है, करोड़ों की संपत्ति है. एक संगठन का भवन होना और वो भी दिल्ली में, कितना क्लिष्ट काम है आप सोच सकते हैं. पूरे देश के लोग उसमें अपनी शक्ति लगाते हैं और काम करते हैं. ऐसे महान तपस्वी आयुर्वेद का जिन्होंने झंडा उठाया जिससे आयुर्वेद जिंदा है, मैं विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं और आप सभी का हार्दिक स्वागत और अभिनंदन करता हूं. धन्यवाद. धन्यवाद सर. जसं आता आपण म्हटलं, मुंबई वैद्य सभा ही 1890 आयुर्वेदाला प्रगतीपथावर नेण्यासाठी काम करते. तसंच आयुर्विद्या प्रसारक मंडळ हे सुद्धा मागच्या 60 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून
आयुर्वेदिक ज्ञानदान आणि आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीतून रुग्णसेवा या दोन्हीही आघाड्यांवर आपल्या परीनं काम करत होतं. आणि आजही जे आहे ते आपण असं म्हणू शकतो की संस्थेचा आणि संस्थेच्या महाविद्यालय आणि रुग्णालयाचा जीर्णोद्धार किंवा कायापालट होताना आपल्याला दिसतो आहे. तर मी माननीय वैद्य नाबर सरांना विनंती करेन की त्यांनी संस्थेबद्दल आणि आजच्या या कार्यक्रमाचे जी काही थीम आहे याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती द्यावी. नमस्कार. संस्थेच्या कायापलटावरती काही बोलणार नाही कारण थोडक्यात हा शब्द माझ्या कानात गेला, त्याच्यामुळे मी फक्त आजचं हे जे लेक्चर आहे हे हा विषय का ठरला एवढं फक्त एक 1.5 मिनिटामध्ये सांगेन. आता फेसबुकवरती मी एक पोस्ट टाकलं होती ज्या वेळेला पाठीमागे तिकडे आम्ही राहायचो त्या क्वार्टर्स ज्या आहेत त्या क्वार्टर्स चा थोडासा कायापलट झाला. म्हणजे आधी त्या एवढ्याशा राहण्यालायक नव्हत्या, आता थोड्या राहण्यालायक आहेत असं थोडाच शब्द वापरतोय मी. आणि त्या रूममध्ये सतत वाद व्हायचे आणि ते वाद बऱ्याचदा शास्त्रीय स्वरूपाचे असायचे. माझं भाग्य म्हणेन की नाडकर्णीसारख्या हुशार विद्यार्थ्यांबरोबर माझंही शिक्षण होत होतं आणि त्याच्यामुळे एखादा शब्द अडल्यानंतर किंवा एखाद्या शब्दावरती त्यांनी काहीतरी त्यांचं म्हणणं मांडल्यानंतर माझं एक काहीतरी वेगळं म्हणणं असायचं. हे जवळजवळ 1 तास 1.5 तासपर्यंत हमारी तुम्हारी असं हमरी तुमरीवर यायचं आणि सकाळी मग कामच सर आले की त्याच्यावरती पडदा पडायचा किंवा रात्री अगदीच झालं तर पराडकर सरांना उठवलं जायचं. त्यावेळेला वाजीकरण या विषयावरती नाडकर्णी सर खूप छान विचार करून बोलले होते. मला अजून आठवतं की त्या रूममध्ये एक असं धन्वंतरीची फ्रेम होती आणि त्याच्यामागे त्यांचं त्यांनी लिहिलेलं जे होतं हे असं गुंडाळी करून त्यांनी पाठीमागे ठेवलेलं होतं. आणि हो, आपल्याला हे पेपरात लेख म्हणून द्यायचं आहे, अजून आलेलं असेल असं मला वाटत नाही तो कागद तसंच असेल, पण आज त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल म्हणून जो विषय बाहेरच्या लोकांच्या चेष्टेचा असेल किंवा गैरसमजाचा असेल असाच विषय शास्त्रीय पद्धतीने कसा तुमच्या समोर मांडायचा आज समोर बसलेल्या विद्यार्थ्यांबरोबर मलाही ते ऐकण्याची संधी मिळालेली आहे. कारण अनेकदा ज्या वेळेला आम्ही भेटतो त्यावेळेला हल्लीच्या काळी अशा चर्चा खूप कमी होतात. त्यांच्याही खिशात फोन असतो किंवा कानाला असतो माझ्या असतो असं ते आलटून पालटून चालू असतं. आज दोघांनी फोन बंद ठेवलेले आहेत, तुम्ही ते तसे बंद ठेवावेत आणि नाडकर्णी सर काय सांगतात या विषयाबद्दल आपण ऐकूया. मला खात्री आहे की अत्यंत काही चांगलं आज आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद सर. नाबर सर मला कृपया माफ कराल, कार्यक्रमाची वेळ थोडीशी पुढे गेल्यामुळं केवळ थोडक्यात हा शब्द वापरला. केलेलं काम हे नक्कीच थोडक्यात वर्णन करण्याजोगं नाही आहे याची मला पुरेपूर खात्री आहे. आपण कार्यक्रमाच्या मध्यवर्ती भागाकडे वळत आहोत जिथे आपण सर्वजण नाडकर्णी सरांचं जे व्याख्यान आहे ते ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. आज आपल्याला या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून नाडकर्णी सर लाभलेले आहेत, तर मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करते आहे. नाडकर्णी सर हे हार्डकोर अकॅडमिशियन आहेत असं म्हणता येईल, कारण अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही बाबतीतला एक्सलन्स सरांच्याकडे आहे. सर UG PGच्या परीक्षेमध्ये विद्यापीठात प्रथम आलेले आहेत आणि सरांना UG आणि PGच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा जवळपास 29 वर्षांचा दांडगा अनुभवसुद्धा आहे. सरांच्या बायोडाटामध्ये मेन्शन केलेले काही पॉईंट्स जे आहेत ते मी थोडक्यात आपल्या सगळ्यांना सांगते. सर इज इन्क्विझिटिव्ह रिसर्चर विथ स्पेशल इंटरेस्ट इन स्टँडर्डायझेशन ऑफ सुवर्णकल्प, रसकल्प, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसिजर्स, मेथड्स ऑफ अनालिसिस अँड प्रोक्युरमेंट मेथड्स.
Sir is Siddha Hasta physician with worldwide exposure with expertise in treating Twacha Vikar, arthritis, stomach shwas, arsha, infertility and Vajikaran Chikitsa as well. Sir heads today the healthcare services of the oldest Ayurvedic manufacturing organization, Shree Dhootapapeshwar Limited. Sir is chairman of the management council of Ayurvidya Prasarak Mandal. Apart from our country, sir is associated with many institutes and organizations abroad also. Some of the countries like Germany, Belgium, Switzerland, Sri Lanka, Nepal, United Kingdom and France. Sir has visited for delivering lectures as well as giving his expertise in and guidance in various fields regarding Ayurveda. Sir is recipient of late Ma Va Kolhatkar Sanshodhan Puraskar in 2007. Sir was Vice President of Research and Development Committee, All India Ayurveda Congress. Sir was guest editor of Arogya Yatri magazine as well. Sir has presented his research work in many national, international conferences and sir's articles were published in many scientific journals. We are honored to have you here as our guest speaker, sir. I request Vaidya Upadhyay, sir, to welcome Nadkarni, sir, with floral bouquet. थँक्यू सर. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार होते आपले आयुर्वेद संचालक वैद्य कुलदीप राज कोहली सर, पण विधिमंडळाचं अधिवेशन चालू असल्यामुळं सरांना तातडीनं तिकडे जायला लागल्यामुळं आपण आपल्या संस्थेचे सरकार्यवाह माननीय डॉक्टर आशानंद सावंत सर यांना विनंती केली आणि सर त्या विनंतीला मान देऊन आज आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. सरांचा परिचय खरोखर शब्दांनी करून देण्याच्याऐवजी त्यांच्या कामातूनच ते त्यांचा परिचय करून देत असतात. तरीसुद्धा हे औचित्य साधून थोडक्यात सरांचा परिचय जे बाहेरून आलेले श्रोते आहेत त्यांच्यासाठी करून देते आहे. डॉक्टर आशानंद सावंत सर हे आयुर्विद्या प्रसारक मंडळाचे सरकार्यवाह आहेत. भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेचे ते निर्वाचित सदस्यही आहेत आणि BGA या संस्थेचे ते संस्थापक सदस्यही आहेत. खरं सांगायचं तर आपल्या महाविद्यालयाला लोकाश्रयासोबत राजाश्रय मिळावा यासाठी म्हणून त्या पातळीवरची जी सगळी कामं आहेत ती करण्यामध्ये सर सगळ्यात जास्त सहभाग घेतात आणि ती यशस्वीरित्या करून दाखवत आहेत. ही गोष्ट खरोखरच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप कौतुकास्पद आहे. यासोबत मी असं म्हणेन की सर अतिशय मितभाषी आहेत कारण सरांचा बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर जास्त भर आहे आणि आज सर आपल्याला इथे अध्यक्ष म्हणून लाभले त्याबद्दल मी माननीय वैद्य नाभर सरांना विनंती करते की त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर आपण आजच्या प्रमुख व्याख्यानाकडे वळणार आहोत. मी माननीय नाडकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी वाजीकरण चिकित्सेवरचं त्यांचं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार. वाजीकरण हा विषय सर्वसाधारणपणे एक गमतीचा थट्टेचा विषय म्हणून चर्चेला जातो विद्यार्थ्यांमध्ये. अर्थातच वैद्यवरांमध्ये तसा काही संभ्रम असण्याचं कारणच नाही, परंतु इथे विद्यार्थीही आहेत म्हणून खास सांगतो की ज्यावेळी आपण कुटुंबाचा विचार करतो त्यावेळी निश्चितपणे आपल्या आईवडिलांबरोबरच आपण आणि आपली संतती याचाही विचार आपण करत असतो. ह्यालाच एक वेगळं अंग म्हणून आयुर्वेदाने स्वतंत्र वर्णन करण्याचं ठरवलं आणि ते म्हणजे वाजीकरण. अनेक अपत्य होत असतात, अनेकांना तरीसुद्धा वाजीकरणाची गरज काय असा प्रश्न विचारला जाईल. परंतु वाजीकरण म्हणजे केवळ गम्मत, केवळ मन रिझवण्यासाठीचं काम असं आयुर्वेदाला कधीही अपेक्षित नाही. आयुर्वेदाने स्पष्टपणे सांगितलंय की निश्चितपणे वाजीकरण कशासाठी असावं
आणि त्याला किती महत्त्व आहे. काय बाल ग्रहोर्ध्वांग शल्यदौष्टा जरा वृषांमध्ये एक अष्टमांश म्हणजे इक्वल लेवलला सगळ्या शाखांमध्ये योग्य असं ते आहे. यात वाजीकरणम अन्विच्छेद सततम विषयी पुमान सर्वांगसुंदर टीकेमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येकाला या शास्त्राची गरज असते, कारण जर आपला वंश पुढे चालू ठेवायला पाहिजे तर त्यासाठी त्याची गरज आहेच. अवाजी वाजी इत्यर्थः मैथुने शक्तः क्रियते येन तद् वाजीकरणम याच्यात वाज या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत हेही स्पष्ट केलेलं आहे. उदाहरणार्थ वाज म्हणजे केवळ अश्व असं जे आज प्रचलित आहे तसं नसून वाज याचा दुसरा किंवा महत्त्वाचा जो अर्थ आहे तो म्हणजे शुक्र. शुक्र धातू ज्यावेळी उत्तम असेल त्याचवेळी गर्भदेखील चांगला तयार होईल आणि म्हणून शुक्राला किती महत्त्व आहे हे आपल्याला निश्चित लक्षात घेतलं पाहिजे. वाज याचा आणखीन एक अर्थ म्हणजे शुक्रवेग. शुक्रवेग याचा अर्थ विद्यार्थ्यांसाठी खास करून की ज्यावेळी पुरुष आणि स्त्री संबंध येतो त्यावेळी योग्य स्थळापर्यंत जर शुक्र पोचू शकलं नाही तर अपत्य राहण्याची शक्यता तितकी कमी होत जाते आणि म्हणून त्याला शुक्रवेग शुक्राणुवेग. आज मायक्रोस्कोपखाली सीमेन बघताना एक रिपोर्ट वैद्य आपले वाचतात आणि त्याच्यामध्ये असतं मोटिलिटी. व्हॉट एक्झॅक्टली इज मोटिलिटी? मोटिलिटी म्हणजे स्पर्म्सची स्वतःची जी गती आहे ती कशा स्वरूपाची आहे. जर ती उत्तम असेल तर डिंब म्हणजे स्त्री बीजापर्यंत पोचण्याची क्षमता त्याची वाढते आणि म्हणून त्याचाही अंतर्भाव आपल्याला रिपोर्टमध्ये दिसतो. केवळ कोणत्या प्रकारची ती गती आहे, वेदर इट इज लिनियर, वेदर इट इज नॉट अप टू द मार्क, या सगळ्याची माहिती आपल्याला त्याच्यातून कळते. वाज म्हणजे मैथुन, हे सगळे अर्थ ग्रंथातलेच आहेत. वाजो मैथुनः मैथुनम तथाच हरितः वाजो नाम प्रकाशत्वात् तच्च मैथुन संज्ञितम वाजीकरण संज्ञाभिः पुंस्त्वम् एवं प्रचक्षते. हे सगळे जे शब्दाचे अर्थ आहेत हे केवळ जगलरी किंवा अनेक शब्द देऊन भांबावून टाकण्यासाठी नसून त्याचं सर्वंकष विचार व्हावा यासाठी ग्रंथात दिलेले आहेत की जे मी तुमच्या समोर मांडतोय. अपत्य संतानकरम यत सध्या संप्रहर्षणम वाजीवाती बलो येन याती प्रतिहते स्त्रियः भवती अतिप्रिय स्त्रीणाम येन येनोपचीयते जीर्यतोपि अक्षयम शुक्रम फलवत् फलवद्येन दृश्यते. चरक चिकित्सा स्थानात पहिल्याच अध्यायातला पहिलं सूत्र हे स्पष्ट सांगतं की आपल्याला ज्या पद्धतीचं उपचित पुष्ट असलेलं शुक्र हवं ते करण्यासाठी ते मिळवण्यासाठी जी चिकित्सा ती म्हणजे वाजीकरण चिकित्सा. वाजीकरण तंत्र नाम अल्प दुष्ट क्षीण विशुष्करेतसाम आप्यायन प्रत्येकाचं अल्पदुष्टचं आप्यायन प्रसादोपचय. प्रसाद म्हणजे योग्य स्वरूप निर्माण करून देणं आणि उपचय करणं म्हणजे वाढवणं. जनन निमित्तम प्रहर्ष जननार्थम च अत्यंत महत्त्वाचा भाग. प्रहर्ष जर नसला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगाने शुक्राणू पुढे जाण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता असते
आणि म्हणून ते महत्त्वाचं आहे. वाजीकरणाच्या प्रयोजनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आढळतं. अल्प म्हणजे प्रकृतीत स्तोक, प्रकृतीत म्हणजे वात प्रकृती व्यक्तीला, व्यक्तीमध्ये शुक्र अल्प स्वरूपाचं असतं हे ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे. अल्प पंच पंचविंशताम अप्राप्ता, ज्यांना 25 वर्ष प्राप्त झालेली नाहीत यांचं शुक्र हे चांगलं बाळ निर्माण करणारं होईलच असं नाही, आणि म्हणून त्याचा उल्लेख क्षीण याच्यात केलेला आहे. मध्य वयस हा कारणात अल्पीभूतो, मध्यम वय असताना सुद्धा जर अल्प असेल तरी देखील त्याला क्षीण म्हणावं. तसंच विशुष्क म्हणजे जे मोटिलिटीच्या दृष्टीने आणि संपूर्ण त्याची मॉर्फॉलॉजीच्या दृष्टीने पाहिलं, जर आजच्या भाषेत बोलायचं झालं तर, जे दीर्घकाळापर्यंत जगलेले आहेत आणि तरीही त्यांचं जर मेटिंग झालं तर तितकं चांगलं बाळ होणार नाही, हेही लक्षात घेण्यासारखं आहे. आणि प्रत्येक वेळी या प्रयोजनाबरोबरच वाजीकरणाचं कार्य कोणकोणतं होतं हेही ग्रंथकर्त्यांनी दिलं आहे. उदाहरणार्थ जर प्रकृतिकत स्तोक म्हणजे कमी असेल तर आप्यायन म्हणजे वर्धन करण्यासाठी वाजीकरणाचा उपयोग होतो, अल्प क्षीण असेल तर उपचय करण्यासाठी म्हणजे पुष्ट करण्यासाठी उपयोग होतो, विशुष्क म्हणजे स्वमामनात अत्यर्थ क्षीण रेतसहा प्रमाणात कमी आहे आणि क्षीण आहे, तर जनन निमित्त असं सर्वंकष विचार वाजीकरणाचा आपल्या शास्त्रात सापडतो. यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्वदेहिक शुक्र आणि प्रत्यक्ष स्थानिक शुक्र. सार्वदेहिक शुक्र जे अव्यक्त असतं परंतु पेशींपेशीचं होणारं विभजनसुद्धा स्वतःसारखंच काहीतरी नवीन निर्माण करणारं असतं, त्यामुळे ते सुद्धा शुक्रावर अवलंबून असतं. त्याचप्रमाणे स्थानिक शुक्र ज्याला व्यक्त शुक्र आजच्या भाषेत सीमेन म्हटलं जातं, ते बीज शुक्र त्यालाच दुसरं नाव पौरुष असं दिलेलं आहे. आणि हे पौरुष अर्थातच पुढची प्रोजेनी, पुढचं अपत्य निर्माण करणारी होऊ शकते. शुक्र धातू जो अव्यक्त असतो तो कुठे असतो? संपूर्ण शरीरात असतो. का असतो शरीरात? संपूर्ण शरीरात म्हणजे पेशींपेशीचं सुद्धा विभजन करण्याची आवश्यकता असते. एखादी जखम झाली तर ती भरत असताना ग्रंथकर्त्यांनी वेगळ्या संदर्भात दिलाय की त्या काळात जर भरणारी जखम नसेल तर मैथुन करू नये. याचं कारणच हे की जर जखम भरलेली नाही तर सार्वदेहिक शुक्रसुद्धा फुकट घालवून सार्वदेहिक शुक्रसुद्धा क्षीण होण्याची शक्यता आहे, आणि म्हणून त्या काळात मैथुन करू नये. यौवनोपरांत म्हणजे संतान उत्पत्तीसाठी आणि त्याचबरोबर हर्ष यासाठी सुद्धा शुक्र अव्यक्त स्वरूपात मदत करत असतं. अव्यक्त याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन करण्याचा प्रयत्न ग्रंथकारांनी उत्तम पद्धतीने केलेला आहे. ज्याप्रमाणे रस इक्षव यथा दधनी, रस इक्षव म्हणजे उसामध्ये जसा रस असतो पण दिसत नाही, यथा दधनी सर्पीही म्हणजे तूप असतं दह्यामध्ये पण विशिष्ट कालांतराने विशिष्ट संस्कारानंतरच ते व्यक्त होतं, तैलम तिले तिळात तेल असतं तेही विशिष्ट प्रक्रियेनंतरच बाहेर पडतं, तसंच सर्वत्रानुगतम देहे शुक्रम संस्पर्शने तथा, कधी बाहेर पडतं त्याचं वर्णन आहे. सप्तमी शुक्रधरा या सर्व प्राणीनाम सर्व शरीर व्यापिनी, सर्व शरीरात ही शुक्र अव्यक्त स्वरूपात असतं हे स्पष्ट केलेलं आहे. शुक्र रक्षणासाठी काय करावं यातही सुश्रुताचार्यांनी स्पष्ट केलं आहे की द्वयंगुले दक्षिणे पार्श्वे मार्ग कोणता, तर
द्वयंगुले दक्षिणे मार्गे बस्ति द्वारश्च चाप्यधः मूत्र स्रोत पथात शुक्रम पुरुषस्य प्रवर्तते. पण याही पेक्षा जर महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे फलवत व्यक्त शुक्राची लक्षणं. फलवत व्यक्त शुक्राची लक्षणं जर आपल्याला प्रत्यक्षात त्या परीक्षणामध्ये बघायला मिळाली, आणि हा प्रयत्न काही विद्वानांनी केलेला आहे, किंबहुना मी तर म्हणेन की याच्यावर जेवढं लिखाण वेणीमाधवशास्त्रींनी केलं तेवढं कदाचित कोणीच केलं नसेल. परंतु यामध्ये कोणता विचार करावा, यात ते शुक्र कसं आहे याचा विचार लक्षात घेण्यासारखा आहे. बहलम मधुरम स्निग्धम अविश्रम गुरुपिच्छिलम शुक्लम बहुच यत शुक्रम फलवत तत् असंशयम. जर ही लक्षणं दिसली तरच आपल्याला म्हणता येईल की या शुक्रापासून निश्चितपणे गर्भोत्पत्ती होऊ शकेल, अन्यथा ते होईल असं नाही. म्हणजे कसं शुक्र असायला पाहिजे त्याचंच हे वर्णन आहे. आणि म्हणून पुरुष बंध्यत्वाची ज्यावेळी चिकित्सा केली जाते तेव्हा या गुणांचा विचार आयुर्वेदिक दृष्टीने निश्चित करायला पाहिजे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. प्रशिक्षणाचे जे हेतू आहेत त्याच्यामध्ये हर्षात तर्षात सरत्वाच्च पैचिल्यात गौरवादपी अणुप्रवण भावाच्च द्रुतत्वात मारुस्तत्सच अष्टाभ्य एभ्यो हेतुभ्य शुक्रम देहात प्रसिच्यते. यात शारीरभाव मानसभाव शुक्रज भाव आणि अपानवायूचं कार्य या सगळ्यांना एकत्रितपणे ज्यावेळी गती मिळते त्यावेळी शुक्र प्रसिच्चन होतं हे स्पष्ट केलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपण आज ज्या पद्धतीने केवळ रिपोर्ट बघतो आणि काही ठरवतो त्याहीपेक्षा प्रत्यक्ष शुक्र लक्षणांशी जर त्याचा ताळमेळ घातला तर आपल्याला चिकित्सेमध्ये अधिक लाभ मिळू शकेल असं म्हणायला हरकत नाही. शुक्रदृष्टीचे हेतू हे सर्वसाधारणपणे जर आज आपण बघितलं तर इतकं कॉमन झालेलं आहे की ह्याची चर्चा अनेक वेळा झालेली असेल, परंतु महत्त्वाच्या काही गोष्टी मुद्दामून ह्याच्यात लिहिल्या नसल्या तरी सांगेन. ज्यावेळी पेशंट येतो, ज्यावेळी परीक्षण आपण करतो, त्यावेळी काही गोष्टी अगदी सरळ सरळ लक्षात येतात, आणि त्या म्हणजे शुक्र क्षीणतेचं एक महत्त्वाचं कारण अनेकदा आज ज्या प्रकारचे अंडरगार्मेंट्स वापरले जातात त्याच्यात असतं. नायलॉन किंवा तत्सम कृत्रिम धाग्यांनी तयार झालेले ज्यावेळी अंडरगार्मेंट्स असतात त्यावेळी उष्णता स्थानिक वाढते आणि शुक्राणू मरण्याची किंवा नष्ट होण्याची शक्यता खूप जास्त असते. याचा विचार दुर्दैवाने जर वैद्यांकडून होत नसेल तर तो व्हायला पाहिजे असं मी म्हणेन. याचं कारण असं की निसर्गतः ज्या ठिकाणून शुक्राणू निर्माण होणार आहेत तेच अवयव परमेश्वराने शरीराच्या बाहेर ठेवलेले आहेत. याचं कारण असं की उदरस्थ उष्णता त्याला लागू नाहीये, आणि म्हणून जर अशा पद्धतीने स्वतःच रचना करून दिलेली आहे तर त्याच्या संदर्भात विचार न करता उष्णता तिथेच स्थानिक राहील असं करणं हे खूप त्रासाचं होऊ शकतं. आहारामध्ये बहुतेक सगळ्यांना हे माहिती आहे म्हणून मी जास्त वेळ याच्यावर घेत नाही, परंतु अत्यंत घट्ट ज्याच्यामधून वायू इकडून तिकडे जाऊ शकत नाही असे कपडे हे सुद्धा शुक्र क्षीणतेला कारण होऊ शकतात. शुक्रधातू दुष्टी ही बाल्यावस्थेत सुद्धा होऊ शकते. अतिबालो ही असंपूर्ण सर्व धातू स्त्रियम रजन हे म्हणण्याचं कारणच ते आहे
की उपशुष्यते सहसा तडागामिव काजलम, त्यामुळे विशिष्ट वयापर्यंत मैथून करू नये हे जे सांगितलंय त्याचं कारण स्पष्ट होतं की जर विशिष्ट वया अगोदर या प्रक्रियेला सुरुवात झाली तर निश्चितपणे शरीराची हानी आणि नासाडी होणार हे स्पष्ट आहे. वृद्धावस्थेमध्ये सुद्धा शुक्रम वृक्षम यथा काष्ठम जंतुदग्धम विवर्जितम विजर्जरम स्पृष्टम आशु विशीर्येत तथा वद्ध स्त्रियो व्रजन. त्यामुळे वृद्ध स्त्रिया किंवा अति बाल अशा व्यक्तींनी ते करू नये याच्याही बाबतीतलं स्पष्ट विधान ग्रंथात सापडतं. शुक्रधातूचं रक्षण करण्याची आवश्यकता आहे हे सांगताना आहारस्य परमधामम शुक्रम तत् रक्षण आत्मनहा, रक्षा करावी क्षयो यस्य बहून रोगान मरणम वा नियच्छती. जर हे झालं नाही आणि जर मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला तर मृत्यूसुद्धा ओढवू शकतो असं ग्रंथकार स्पष्ट सांगतात. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर हे स्त्री सेवनाचे नियम आहेत, मी याच्यावर जास्त वेळ घेत नाही आपला. परंतु महत्त्वाचं जे क्षयाची लक्षणं आहेत त्याबद्दल मी बोलेन. शुक्रक्षये मेढ्रवृषण वेदना वगैरे ज्या ग्रंथकारांनी सांगितले आहेत त्या आपल्याला रुग्णांमध्ये दिसतात आणि तिकडे ज्यावेळी आपण लक्ष देऊन अल्पशुक्र मात्र आहे की सरक्त शुक्र आहे की शुक्र श्रुती दीर्घकाळाने होते याचा विचार केला तर मग आपण कोणत्या प्रकारची चिकित्सा करायला पाहिजे, म्हणजे कुठे कपिकच्छू वापरावं, कुठे कपिकच्छू न वापरता धात्वग्नीचा विचार करायचा आणि कोणतं तरी धातूचंच औषध जे निश्चितपणे जाऊन सूक्ष्म स्रोतसांवर काम करेल याचा विचार करायचा हे आपल्याला पाहावं लागतं. कारण केवळ चिकित्सा करताना शुक्र वाढवण्याची चिकित्सा केली म्हणजे शुक्र चिकित्सा झाली असं होत नाही. यावेळी शुक्रदृष्टी ज्यावेळी चरकाने सांगितली आहे त्यावेळी वातज दृष्टी पित्तज दृष्टी कफज दृष्टी वेगवेगळं सारण सांगण्याचं कारणच हे आहे की ज्या प्रकारचे खाद्यपदार्थ खाल्ले जातील किंवा पेहराव असेल किंवा वर्तन असेल त्याला अनुसरून हे सगळे त्रास होऊ शकतील आणि म्हणून अशा वेळी नक्की चिकित्सा करताना काय करायला पाहिजे याचा विचार वैद्याने सक्षमतेने करणं आवश्यक आहे. सुश्रुतोक्त शुक्रदृष्टीमध्ये वेगळी लक्षणं दिलेली आहेत, थोडी जास्त लक्षणं दिलेली आहेत. खरोखरच क्लिष्ट ज्यावेळी केस येते त्यावेळी या गोष्टींचा सखोल विचार खूप उपयोगी पडतो कारण काही ठराविक गोष्टीच वर्ज करायला सांगितल्यानंतर आपल्याला चिकित्सेतला फायदा पटकन दिसायला लागतो असं आढळून येतं. आधुनिक विचार बघितला तर ग्रंथकर्त्यांनी सांगितलंय तो वेगळ्या शब्दात सांगितलंय, आधुनिकांनी सांगितलंय ते वेगळ्या शब्दात सांगितलंय, परंतु त्याच्यात फार मोठं वेगळेपण त्यांनी शुक्र परीक्षणामध्ये केलेलं दिसत नाही. याचाच अर्थ असा की ओव्हरऑल जो विचार आहे तो शुक्र सार्वदेहिक आणि शुक्र स्थानिक यामधला स्थानिकचा विचार दोन्ही शास्त्रांनी केलेला आहे, सार्वदेहिकचा विचार आपल्या शास्त्रात जास्त आहे. साधी जखम भरली नाही तर शुक्र कमी आहे असं सांगणारे वैद्य होऊन गेले आणि कित्येकांनी
त्या पद्धतीनेच चिकित्सा करून संपूर्ण यश प्राप्त केलं. आणि याचं कारण म्हणजे पेशींपेशीमध्ये असलेला शुक्राचा घटकसुद्धा विचारात घेतला पाहिजे. त्याशिवाय शुक्रचिकित्सा किंवा शुक्र विचार पूर्ण होऊ शकत नाही. शुक्रदृष्टीच्या परिणामांमध्ये अर्थातच शुक्रस्य दोषात क्लैब्यम अहर्षणम वगैरे असणं हे स्वाभाविक आहे. परंतु त्यातही ज्यावेळी हा विचार ग्रंथकार सांगतात की कशासाठी आम्ही शुक्रचिकित्सा सांगतो किंवा वाजीकरण सांगतो, तर पुत्र पौत्र निर्माण होण्यासाठी. याचा अर्थ केवळ मूल नाही तर वंशावळ चालू रहावी यासाठी सुद्धा आवश्यक आहे. ते म्हणजे शुक्र धातूचं उत्तम असणं. आणि शुक्रधातू उत्तम असण्यासाठी कितीही उत्तम खानपान केलं तरीसुद्धा जोपर्यंत शुक्र धात्वग्नीचा विचार होत नाही तोपर्यंत चिकित्सा यशस्वी होणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. यथा बीजम अकाल अंबु कृमी कीट अग्नि दूषितम न विरोहती संदुष्टम तथा शुक्रम शरीरिणाम. जर कोणत्याही कारणाने जसं बीज म्हणजे आपण झाड लावण्यासाठी जे बीज वापरतो ते जर कोणत्याही प्रकारे दुष्ट झालेलं असेल, खराब असेल, तर जसं झाड येऊ शकत नाही, तसंच जर कोणत्याही प्रकारचं बीज, मग पुरुष बीज असो किंवा स्त्री बीज असो, त्याच्यामध्ये काहीतरी उणीव असेल तर चांगलं बाळ तयार होणार नाही. यस्मात बीजभूतम गर्भस्य शुक्रम तस्मात वक्षामी. आणि चक्रपाणींनी स्पष्ट केलेलं आहे की बीजभूतम गर्भ शुक्रात असतो आणि म्हणून त्याचं रक्षण आणि त्याचं योग्य वापर व्हायला पाहिजे. शुक्रदृष्टीच्या परिणामांमध्ये शुक्रदृष्टीच्या परिणामांमध्ये महत्त्वाची गोष्ट जिथे इथे चरकाचार्य सांगतात ते म्हणजे यस्य यस्य ही अंगावयवस्य बीजे बीजभाग उपतप्तो भवती तस्य 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 अंगावयवस्य विकृती ही उपजायते. म्हणजे आज फार मोठ्या काळानंतर जेनेटिक्सबद्दल बोलणं झालं तर फार मोठं वाटतं, परंतु याचा उल्लेख ग्रंथकर्त्यांनी त्याही वेळा केलेला आहे. बीजे भाग बीज भाग हा याचा अर्थ संपूर्ण बीज नाही तर बीजामध्ये असलेल्या घटकाचा सुद्धा जर काहीही बिघाड असेल तर त्या बिघाडाची प्रतिबिंब पुढच्या होणाऱ्या पिढीवर होऊ शकतं. आणि म्हणून आज ज्याला आपण प्रमेह म्हणतो तो सुद्धा अशाच पद्धतीने एक कारण महत्त्वाचं म्हणजे हा आयदर फ्रॉम द मेल साईड ऑर फ्रॉम द फिमेल साईड येऊ शकतो. ह्याचं कारण म्हणजे जर आतमध्ये बीजावयव जर बिघडला असेल तर इट विल कॅरी फॉरवर्ड द सेम. आणि त्यामुळे आपल्याला आजच्या जगात किंबहुना आजच्या काळात सगळ्यात जास्त जर कुठच्या गोष्टीला महत्त्व द्यायला हवं असेल तर ते म्हणजे शुक्रचिकित्सा. ही शुक्रचिकित्सा केवळ प्रजोत्पादनासाठीची नाही, ही शुक्रचिकित्सा उत्तम बालक कसं निर्माण होईल त्यासाठीची आहे. आणि यासाठी जे शुक्रल योग सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये यस्मात शुक्रस्य वृद्धी स्यात् शुक्रलम चुच्य तदुच्यते यथाश्वगंधा मुशली शर्कराच शतावरी ही उदाहरणासाठी दिलेली फक्त औषधं आहेत. शुक्रल जी शुक्रधातू वृद्धी वृद्धी करणारी आहेत, उदाहरणार्थ अश्वगंधा मुशली शतावरी वगैरे, हे
ज्या ज्या प्रमाणे आवश्यक आहे त्या त्या प्रमाणे आपण पेशंट पाहून काय त्याला आवश्यक आहे, काय कमी आहे याचा विचार करून वापरण्यासाठीची औषधं आहेत. वृष्य कार्मुकतेनुसार सुद्धा वेगवेगळी वर्णनं आपल्याला सापडतात. त्याच्यात श्रुतिकर म्हणजे ज्याला प्रवर्तक म्हणता येईल असं संकल्पादी आणि स्त्री स्पर्शादी, वृद्धिकर म्हणजे जनक, मांस, गोधूम, गोघृतादी, श्रुती आणि वृद्धिकर अशी ज्यावेळी गरज असते त्यावेळी गोघृत, क्षीर, माशादी. इथे भल्लातक फलमज्जेचं वर्णन आहे. भल्लातक जरी उष्ण असलं तरी त्याच्यातली जी गोडंबी आहे ती वृष्य आहे हे स्पष्ट केलेलं आहे. कारण वृष्य म्हणजे केवळ शीतच पाहिजे असं नाही, मगाशी म्हटल्याप्रमाणे शुक्र धात्वग्नी वाढवणारा असा सुद्धा घटक आवश्यक असतो चिकित्सेमध्ये हे स्पष्ट आहे. वृष्य द्रव्यामध्ये नागबला, कपिकच्छू आणि मनोहर्ष, त्याचबरोबर सुवर्णकल्पांमधले मकरध्वज गुटिका, वसंत कुसुमाकर हे कल्प, कुपिपक्व रसायनापैकी पूर्णचंद्रोदय मकरध्वज आणि रसकल्पामध्ये पुष्पधनवारस हे सर्वसाधारणपणे चिकित्सेला यश देणारे ठरतात असा अनुभव आहे. यत्किंचित मधुरम स्निग्धम जीवनम गृहणम गुरु हर्षणम मनसः चैव तत् सर्ववृष्य मुच्यते. याच्यात मनाचा असलेला भाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. शुक्र शोधक गण अर्थात वैद्य आहात म्हणूनच हा फक्त हे स्लाइड आहे की शुक्र शोधक गणामध्ये आपल्याला कित्येकदा जे काही शुक्रामध्ये असलेले शुक्रचा रिपोर्ट म्हणजे सीमेन रिपोर्ट बघून जे दिसतं त्याच्यामध्ये जर आपल्याला शोधन करणं आवश्यक आहे शुक्राचं असं लक्षात आलं तर कुष्ठ, एलवालुक, कदंब, कटफल, समुद्रफेन, इक्षुरक, उशीर, मुष्ककादी गणातली द्रव्य आणि त्याचबरोबर च्यवनप्राश ग्रंथातही सांगितलेला आहे स्पष्ट आणि चंद्रप्रभावटी शिलाजित युक्त ही अत्यंत मदत करणारी ठरते. शुक्र स्तंभक गण कधी कधी आवश्यक असतो, विशेषतः विशेष काळपर्यंत म्हणजे जर वेगच नाही आणि शुक्रपात किंवा वीर्यपात होत असेल तर त्या ठिकाणी स्तंभनासाठी जातीफल, अहिफेन, खसखस, नागभस्म, वंगभस्म आणि त्रिवंगभस्म याचा अतिशय चांगला उपयोग योग्य पद्धतीने केला तर होतो. स्मरणम कीर्तनम केली ही प्रेक्षणम गुह्यभाषणम संकल्पो अद्य अद्यवसायच्छ क्रिया निवृत्ती एवच. दक्ष स्मृतीमध्ये हे असलेलं सूत्र अगदी मला आठवतं की जे पहिलं पुस्तक होतं मला शिकायला आमच्या कोर्समध्ये वैद्यकीय सुभाषित याच्यात ते उल्लेखलेलं होतं. कोर्स पूर्ण झाला तेव्हा पूर्णपणे त्याचा अर्थ कळला असं लक्षात आलं. कारण यामध्ये कोणकोणत्या कारणांनी काय होतं इतकं स्पष्ट दिलेलं आहे की जे आपल्याला केस टेकिंगच्या वेळी पेशंटकडून माहिती मिळवताना काढायला अतिशय उत्तम असं हँडल आहे. मी हां धन्यवाद आलं म्हणून टाळ्या असतील तर बरोबर आहे. थोड्या वेळात जे काही सांगायचं ते सांगायचा प्रयत्न केला पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा एक मुद्दा पुन्हा मी मुद्दामून सांगेन की जोपर्यंत आपण चिकित्सा करताना धात्वग्नीचा विचार करत नाही, जोपर्यंत त्याला महत्त्व देत नाही, तोपर्यंत आपल्या चिकित्सेत काहीतरी राहतं आहे असं वाटतं. आणि त्यामुळे आवर्जून त्या गोष्टीचा विचार केला तर आज यशस्वी असणारे
चिकित्सक ते करत असतील म्हणूनच ते चिकित्सक यशस्वी आहेत असं समजायला हरकत नाही, आणि इतरांनी केला तर तेही चिकित्सक पूर्णतः यशस्वी होतील याची मला खात्री आहे. नमस्कार. धन्यवाद सर. मान्यवरांनी कृपया व्यासपीठावरती यावं. सरांनी आताच आपल्याला वाजीकरण चिकित्सा या व्याख्यानामध्ये दोन तीन गोष्टींचा उल्लेख केला जो की खरोखर आपल्याला चिकित्सेच्या दृष्टीने उपयोगी पडणारा आहे. एक म्हणजे वाजीकरण चिकित्सेने शुक्राचं आप्यायन, प्रसादन आणि उपचय या तिन्ही गोष्टी अचीव करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आयुर्वेदामध्ये जो सार्वदेहिक शुक्राचा विचार आहे तो कदाचित आधुनिक शास्त्रात तेवढा स्पष्टपणे व्यक्त केलेला नाही. आणि तिसरी गोष्ट जी होती ती म्हणजे बीजावयव आणि बीजभाग उपतप्त असणं आणि म्हणून अवयवाची होणारी विकृती. सरांचं मार्गदर्शन हे आपल्यासाठी नक्कीच मोलाचं राहणार आहे. आणि सरांच्या या व्याख्यानाकरता म्हणून सरांचा सत्कार माननीय वैद्य उपाध्याय सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वैद्य आशानंद सावंत सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करावेत. आजच्या कार्यक्रमाचे मुंबई वैद्य सभेचे अध्यक्ष उपाध्याय सर, माझे सहकारी श्याम नाबर सर, वैद्य सातपुते सर व पुढे बसलेले माझे गुरुवर्य, आजचं अध्यक्षपद हे माझ्याकडे अपघाताने आलेलं आहे आणि ज्या गोष्टीपासून मी नेहमी पळत असतो तीच गोष्ट आज शेवटच्या टप्प्यात माझ्या 5 वर्षाच्या कालावधी संपत असताना माझ्याकडे अध्यक्षपद आलं. कारण भाषण करणे हे माझं पिंड नाही, त्यामुळे मी नेहमी या गोष्टीपासून नेहमीच पळत होतो. तरी असो, आजचा स्वर्गीय वैद्य शंकरदाजी पदे यांचा स्मृतिप्रित्यर्थ आपण व्याख्यान ठेवलेली आहे. पदे हे उत्तम संघटक होते असं उपाध्याय सरांनी जे मगाशी सांगितलेलं, तर त्या काळात संघटनेची गरज काय हे त्यांनी त्या काळात जाणलं होतं. आणि खरोखरच आज देखील मी जेव्हा भारतभर फिरतो त्यावेळी संघटना का असावी आणि का त्या संघटनेचा उपयोग काय, एक साधा उदाहरण देतो. मी क्लिनिकल इस्टॅब्लिश बिल जे आता आपलं त्याच्याबद्दल डिस्कशन चालू आहे त्याच्यामध्ये CCM तर्फे एक सदस्य म्हणून मला पाठवलेलं, तर ते प्रत्येक गोष्ट सेक्रेटरी ज्यावेळी एखादी गोष्ट सांगायला पुढे आले की ते IMAच्या सेक्रेटरी अध्यक्षाकडे बघायचे आणि त्यांनी जर त्याला मान्यता दिली तरच ते तो पॉईंट त्यात अंतर्भूत करून घेत होतं. म्हणजे त्यांची पॉवर एवढी स्ट्रॉंग होती की कुठलीही गोष्ट, म्हणजे साध्या साध्या क्लिनिक्स किंवा तुमच्या नर्सिंग होम यांच्या ज्या गोष्टी त्यात ते अंतर्भूत करू इच्छित असायचे तरी ते प्रत्येक गोष्टीला ते विरोध करायचे आणि हम लोक करणे नाही देंगे. आणि ज्यावेळी मीटिंग संपली त्यानंतर मी सेक्रेटरींना विचारलं की आयुष तर्फे कोण आहे, म्हणजे आयुष संघटनेतर्फे कोणाला हे केलं, तर बोलतं नाही आयुष का कोच विरोध नाही आहे और आयुष का कौन सा संघटन है जो आपको हम उनको बुलाए. खरोखर खेदाने वाईट वाटतं. सरांनी आता मला जे सांगितलं की सगळ्यात जुनी आणि तिथे निमाचे पण सगळे पदाधिकारी बसले आहेत, पण भारतामध्ये एकही संघटना, पूर्ण भारतभर अशी एकही संघटना नाही आणि ती आपल्याला काळाची गरज आहे. तरच आपण पुढे आयुर्वेदाच्या मागण्या मान्य करून घेऊ, अन्यथा MBBS जे सांगतील त्या पद्धतीने आपल्याला जसं योगाचा योग जो आपला खरा योग आहे तो योगा झाल्यानंतर आपण सगळे योगाच्या बाबतीत गुण गायला लागलो, त्याचप्रमाणे आयुर्वेदाचा आयुर्वेदा त्यांच्याकडून येणार आणि तेच आपल्याला मान्य करावं लागेल. एवढंच सांगून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
यानंतर मी माननीय वैद्य नाबर सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर सावंत सरांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून मुंबई वैद्य सभेतर्फे वैद्य उपाध्याय सर आपल्या इथे उपस्थित आहेत. मी माननीय प्राचार्य सातपुते सरांना विनंती करते की त्यांनी उपाध्याय सरांचा बुके देऊन सत्कार करावा. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यासाठी म्हणून मी माननीय प्राचार्यांना विनंती करते. थँक्यू मॅडम. आय फील ऑनर अँड प्रिव्हिलेज टू प्रपोज वोट ऑफ थँक्स ऑन द ओकेजन. क्षमा करा, खरोखर वैद्य सभातर्फे मला आभार मानला पाहिजे. आज वैद्य शैलेश नाडकर्णी आपले माणूस आहे. उत्कृष्ट विद्वत्तापूर्ण त्यांचा जे व्याख्यान होतो मला असं वाटतं कुठे कमी पडणार नाही. आपण सर्व ताळीने जोरदार त्यांच्या व्याख्यानाच्या करता स्वागत करावा, एक गोष्ट. दुसरा, नाडकर्णी आपले घरचे माणूस आहे ते प्रश्न नाही आहे, पण जे व्याख्यान दिला, जे व्याख्यान दिला त्याच्यावर यदि कॉमेंट कोणी कसले तर मला असं वाटतं दुसरे विद्वान माणसांचे बरोबर कुठेही कमी पडणार नाही. हे टोटल विद्वत्तापूर्ण त्यांचे व्याख्यान अशा प्रकारचे माणसांना. आपले घरचे माणूस आहे ना, ओ हिंदीमध्ये कहावत आहे घर की मुर्गी दाल बरोबर, काही दाद देताही नाही आहे. जर चर्चा झाली की बाबा कसं त्यांना नाकलेल्या बोलवायचे आहे, शुअर बोलवायला पाहिजे. आपल्या लोकांना ट्रेंड केले पाहिजे, आपल्या लोकांना बोलवलं पाहिजे, आपल्या लोकांना स्थान दिले पाहिजे. याशिवाय एक कुठे नवीन पिढी जाणार पुढे, त्याकरता मी शैलेश नाडकर्णी आणि ह्या मंचाचे अधिष्ठाता वगैरे लोकांच्या मुंबई वैद्य सभातर्फे हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. आय फील प्रिव्हिलेज टू प्रपोज वोट ऑफ थँक्स ऑन द ओकेजन ऑफ स्मारक व्याख्यान लेड इन द मेमरीज ऑफ वैद्य शंकर दाजी शास्त्री पदे ऑर्गनाइज बाय आयुर्विद्या प्रसारक मंडळ अँड मुंबई वैद्य सभा. We convey our deep regards to His Excellency Dr. Ashanand Sawant sir. It is his vision and leadership that has brought revolutionary changes. We thank you for your immense support and guidance. Sir, आत्ता सांगितल्याप्रमाणे की 4.5 वर्षानंतर त्यांना कुठेतरी अध्यक्षपद मिळालं आणि त्यांना बोलावं लागलं. हा चान्स मी सोडणार नाही आहे. मला एक शेर आठवतो आहे त्यांच्याकरता, जिनका काम सियासत है वो अहले सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे जहां तक जाए. थैंक यू सर. वी थैंक यू उपाध्याय सर फॉर युअर डेडिकेशन एंड अनटायरिंग सपोर्ट. असं म्हणतात की य क्रियवान हा स पंडित हा. टुडे स्पीकर वैद्य शैलेश नाडकर्णी सर गेस्ट स्पीकर असा शब्द प्रयोग मुद्दामच करत नाही, कारण की ते आमच्यातलेच आहेत. सर, यू गेव एक्सलंट कव्हरेज टू द टॉपिक ऑफ वाजीकरण अँड मेकिंग डीपर इन्साईट. इट्स बिकम कस्टमरी टू से वी आर इमेन्सली बेनिफिटेड. थँक्यू सर. My deep regard and thanks to all dignitaries. Kamath sir, Guruvarya Nagraj sir, Zarurkar sir, Maji Vishwastha Malvankar sir, Mahajan sir, Kulkarni sir, Vaidya Ashwin Ravit sir, Nutan Nabar madam, Nadkarni madam, Jadhav madam, Patankar sir, Suhas Joshi sir, Keni sir, Mulgaonkar sir, Nandakumar sir,
ट्रस्टी सावंत सर, नाभर सर, पाताडे सर, चराडकर सर, पवार सर, टू ऑल फॅकल्टीज अँड लव्हिंग स्टुडंट्स फॉर देअर ग्रेशियस प्रेझेन्स. आय एम ट्रूली थँकफुल टू यू ऑल. थँक्यू सर. यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानी होईल. कृपया सर्वांनी आपल्या स्थानावर उभं राहावं. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मांगे गाहे तव जय गाथा. जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय जय जय, 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 जय